हाय फ्रेंड्स, एपी किचन अँड आर्ट्समध्ये तुम्हाला तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बटाट्याची घारी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडून गूळ घेतलेला आहे. तर बटाटे मी खिसून घेणार आहे आणि ही गव्हाची कणिक आहे आणि हा गूळ आहे. गूळ मेल्ट करून घेणार आहे मी. थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं विलायची पावडर, बारीक केलेली बडीशेप पावडर टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा टाकू शकता. ही मेल्ट झालेला गूळ मी थंड करून गाळून घेणार आहे आणि नंतर जी कणिक घेतलेली होती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ही किसलेले बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये साईडला ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून आपल्याला काय करायचं आहे, पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि रोजची जशी आपली नॉर्मलची चपाती असते अगदी तशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता ही छोटे छोटे आकाराचे पुरीच्या आकाराच्या घाऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला. तर त्याच्यावरून टाकायची एक खसखस, ही अशा पद्धतीनं खसखस टाकून घ्यायची आणि वरती एकदा लाटणं फिरवून दाबून घ्यायची एक खसखस. आता ही अशा पद्धतीनं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. गरम छान तेल झालेलं आहे आपलं आणि ही अशा पद्धतीने तळायच्या घाऱ्या. आणि घारी ही एकदम मऊ आणि लुसलुशीत होते, कडक अजिबात होत नाही. ही अशा पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत फुगते घारी. आणि वयस्कर वयोवृद्ध माणसासाठीचं तर खूपच छान आहे, कारण ज्यांना दात नसते त्यांना चावण्यासाठी ही खूपच मस्त अशी मऊ अशी ही घारी लागते. ही अशा पद्धतीने झालेल्या आहेत आपल्या घारी तयार. तुम्हाला कशी वाटली ही माझ्या बटाट्याच्या घाऱ्या ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. आणि जेवणामध्ये ताटामध्ये एक गोड पदार्थ हवाच, ही अशा पद्धतीने तुम्ही गोड पदार्थ करू शकता. आणि ही साखरेचा वगैरे नाही आहे, गुळाचा आहे. तर शुगरवाल्या पेशंट, शुगर ज्यांना आहे त्यांनासुद्धा जमतं, असं काही नाही की गोड आहे म्हणून. ही गुळाचं असल्यामुळे सर्वांनाच चालतं. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. तर भेटूया परत एका नव्या व्हिडिओमध्ये, परत एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.